ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी करंजाड येथे जाहीर सभा घेण्यात आली. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेटभगत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. या सभेत येणाऱ्या करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. अत्यंत उत्साहात गुरुवारी झालेल्या या सभेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. या सभेत सरपंच पदासाठी अजय साबळे, तसेच वार्ड क्रमांक 1 साठी मंगेश शिलार, रजनी विखारे, ठकुबाई वाघे, वार्ड क्रमांक 2 साठी नाथाबाई भारवाड, अनुसया वाघे, उर्मिला कांबळे, वार्ड क्रमांक 3 साठी गणेश मोरे, चित्रा झुगे, श्रुती गायकवाड, वार्ड क्रमांक 4 साठी बाळाराम फडके या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या सभेला भाजपचे राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, निलेश पाटील, ज्येष्ठ नेते कर्णा शेलार, महिला जिल्हा सरचिटणीस हिना भक्ता, अर्जुन साबळे, भरत साबळे, युवा कार्यकर्ते नंदकुमार भोईर, अतिश साबळे, सर्वेश फुलवरे, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक यांच्या सन्मान्यावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. 10 सदस्य आणि एक सरपंचाचा उमेदवार आपण अजय अर्जुन साबळेला आपण घोषित केलेला आहे. या सर्वांचं आपण टाळ्याच्या गडगडामध्ये स्वागत करूया आणि आपण एक शपथ घेऊया की या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण या करंजाडा ग्रामपंचायतीवर विजयी करणारच, अशा प्रकारची एक घोषणा या ठिकाणी आपण करायला पाहिजे. कारण तर आता शेतकरी कामगार पक्ष इतर दिवस काँग्रेस तर आपल्या पनवेल तालुक्यामध्ये संपलेलीच आहे, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीशिवाय या पनवेलमध्ये या उरणमध्ये कुठलाही पक्ष सक्षम राहिलेला नाही आहे. आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीची ताकद, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची ताकद, माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांची ताकद, आपल्या गावामध्ये जर कुठलं संकट आलं जर तर ते थोपवण्याची हिंमत माननीय आमदार प्रशांत ठाकूरांच्याकडे आहे आणि ती ताकद त्यांना देण्यासाठी आपण ही करंजाडा ग्रामपंचायत आणि पनवेल तालुक्यामधल्या ग्रामपंचायत आपण द्यायला मागतो त्यांच्याकडे.